किंवा तोटा खाते जे आपल्याला अंतिम लेखे तयार करताना करायचे असतात ते समजून घेऊ. तर पहिला लेखा म्हणजे आपला व्यापार खाते. बघा आता व्यापार खाते तुम्ही 11th ला असताना पण शिकलेले आहात, तेव्हाही तुम्ही त्या पदांची ओळख बघितली होती, पण पुन्हा एकदा आपण त्याची ओळख बघूया आणि ते तुम्हाला पाठांतर करायचे की आपल्या व्यापार लेखाला विकलन बाजूला कोणते पद लिहायचे असतात आणि समाकलन बाजूला म्हणजे जमा बाजूला कोणते पद आपल्याला घ्यायचे असतात. तर व्यापार खाते म्हणजे काय की जे खाते आपले कारखान्याशी संबंधित असतात हे नामदारी खाते आहे आणि कारखान्याशी संबंधित येणारा कोणताही खर्च हा आपण व्यापार खात्याच्या नावे बाजूला लिहावे आणि जमा बाजूला आपण जोही कारखान्याशी संबंधित उत्पन्न आहे ते आपण घेत असतो आणि त्यामध्ये जो फरक येतो म्हणजे जर आपला जमा बाजू मोठी आणि नावे बाजू जर आपली कमी असेल तर आपला ढोबळ नफा म्हणजे सकल नफा येतो आणि जर आपली नावे बाजू जास्त आणि जमा बाजू कमी तर आपला ढोबळ तोटा म्हणजे सकल तोटा आपला त्यातून आपण शोधून काढत असतो आणि त्याची दुसरी नोंद आपण नफा तोटा खात्याला करत असतो. तर बघा आपण व्यापार लेखाच्या सुरुवातीला आपण जमा बाजूला म्हणजे समाकलन बाजूला येणारी पदं बघू. तर नंबर एक आहे विक्री आणि विक्री परत. विक्री परतलाच आपण आगत प्रत्यय असं देखील म्हणतो. तर वस्तू यामध्ये जे समाकलन बाजू आहे त्यामध्ये जाणाऱ्या वस्तू व्यवसायातून ज्या काही वस्तू आपल्या जात आहे त्याची आपण त्याच्यामध्ये नोंद करतो. तर विक्री मायनस विक्री परत हे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता आहे, पाठांतरच आहे. त्याच्यानंतरचे जे पद आहे त्या प्रत्येक पदामध्ये वस्तू किंवा माल हे नाव आपल्याला दिसेल. दुसरं पद बघा आगीमुळे जळालेला माल, त्यानंतर चोरीस गेलेला माल, नमुडा म्हणून मोफत वाटलेला माल, अपघातामुळे नुकसान झालेला माल. त्याच्यानंतरचेही जे पद आहे भागीदाराने स्वतःच्या वैयक्तिक उपयोगाकरिता उचल केलेला माल. तर बघा आपण प्रत्येक पदामध्ये जो शब्द आलेला आहे माल, माल म्हणजेच वस्तू, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये गुड्स असं म्हणतो. तर आपल्याला इंग्लिश वर्डसुद्धा माहिती असणं तेवढंच गरजेचं आहे जेवढं की मराठी शब्द. त्याचबरोबर आपल्याला एकापेक्षा जास्त म्हणजे माल वस्तू याप्रमाणे आपल्याला दोन प्रत्येक शब्दाला जे आहे दोन शब्द किंवा दोन अर्थ आपण म्हणू त्याला दोन शब्द त्याचे असतात आणि इंग्लिशमध्ये त्याला आपण गुड्स असं म्हणू. ठीक आहे, तर व्यापार खाते म्हणजे आपला ट्रेडिंग अकाउंट आणि त्याची समाकलन बाजू म्हणजे आपली क्रेडिट साईड. तर त्याच्यामध्ये जोही आपण वस्तू आपल्यापासून जाणार आहे त्याची नोंद आपण कुठे करतो, व्यापार खात्याच्या समाकलन बाजूला. तर कोणते कोणते पद बघा आगीस चोरी केलेला माल, वस्तू फुकट वाटल्या किंवा आगीत किंवा अपघातामुळे नुकसान आणि वस्तूचे वैयक्तिक उपयोगाकरिता केलेली उचल. उचल म्हणजे आहरण, त्याला स्ट्रॉविंग असं आपण म्हणतो. म्हणजे आपल्या भागीदाराने वस्तू जर त्याच्या खाजगी उपयोगाकरिता नेत असेल तर त्याला आपण वैयक्तिक उपयोगाकरिता केलेली उचल असं आपण म्हणतो. तर बघा इथनं आपल्या वस्तू गेलेल्या आहेत, समजले आहेत पद. त्याच्यानंतर शेवटचं पद आहे व्यापार खात्याच्या समाकलन बाजूचं, ते म्हणजे संवरण स्कंद क्लोजिंग स्टॉक, त्यालाच आपण शिल्लक माल असं देखील म्हणत असतो. तर शिल्लक माल हा कुठे येतो, आपला व्यापार खात्याच्या जमा बाजूला म्हणजे शेवटचा स्कंद. आणि शेवटचा स्कंद हा आपल्याला समायोजनेमध्ये लिहिलेला असतो. त्याचबरोबर आपण बघा व्यापार खात्याच्या विकलन बाजूला जो पहिला पद असतो तो म्हणजे प्रारंभण स्कंद. प्रारंभण स्कंद सुरुवातीचा शिल्लक माल, त्यालाच आपण ओपनिंग स्टॉक असं देखील म्हणतो. तर हा आपल्याला परीक्षा सूचीमध्ये दिलेला असतो आणि त्याची नोंद ही एकच केली जाते, ती म्हणजे प्रारंभण स्कंद. जे आपल्याला उदाहरण विचारण्यात येणार आहे ते दोन भागात असतं, एक असतं तेरीज, त्यालाच आपण ट्रायल बॅलन्स म्हणतो, आणि दुसरा भाग म्हणजे आपला समायोजन. तर तेरीजमध्ये जे पद दिलेले असतात त्याची आपण किती नोंद करत असतो, एक नोंद. आपण जेव्हा उदाहरण घेऊ तेव्हा पुन्हा समजवूनच घेऊ, पण आताही लक्षात ठेवायचं आहे की जे तेरीज असतं ट्रायल बॅलन्स जे दिलेलं असतं त्यामध्ये जे पद असतात त्याची आपण नोंद ही एकच करत असतो.
आणि ज्या समायोजना ऍडजस्टमेंट आपल्याला दिलेल्या असतात दुसऱ्या भागामध्ये, त्या प्रत्येक समायोजनेचे दोन किंवा कधीकधी त्याची तीन नोंदी सुद्धा आपण करत असतो. तर हा जो प्रारंभण स्कंद आहे हा परीक्षा सूचीमध्ये दिला असल्यामुळे त्याची आपण एकच नोंद करतो, ती म्हणजे व्यापार खात्याच्या नावे बाजूने. तर समजले आपल्याला, प्रारंभण स्कंद व्यापार लेखा विकल्प, संवरण स्कंद व्यापार लेखा समाकलन, आणि त्याची संवरण स्कंदाची आपण म्हटलं की दोन नोंदी, तर दुसरी नोंद ही संपत्ती बाजूला केली जाते. संपत्ती बाजू आपण पुढे बघू जेव्हा ताळेबंद आपण शिकू. दुसरं पद बघा, व्यापार खात्यामध्ये खरेदी मायनस खरेदी परत. बघा, समाकलनला काय केलं आपण, विक्री आणि विक्री परत, कारण की वस्तू आपल्या व्यवसायातून काय झालेल्या आहे, गेलेल्या आहे ग्राहकांकडे, म्हणजे विक्री केली. आणि खरेदी म्हणजे काय, की आपल्याला उत्पादनासाठी जे काही कच्चा माल लागत आहे त्याची आपण जी खरेदी करत असतो त्याला आपण खरेदी असं म्हणतो. तर खरेदी ही विकलन आणि विक्री ही समाकलन. त्याच्यानंतर आहे गाडी भाडे, गोदी भाडे, सीमा शुल्क. ह्या खर्च जो आहे हा म्हणजे आपला वाहन व्यय, त्यालाच आपण आगत वाहन व्यय असं देखील म्हटल्या जाते. कॅरीज इनवर्ड, इंग्लिशमध्ये त्याला वर्ड आहे कॅरीज इनवर्ड. खरेदी म्हणजेच परचेस आणि परचेस रिटर्न. तर गाडी भाडे म्हणजेच काय, तर आपण ज्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत त्या वस्तू आपल्याला व्यवसायापर्यंत आणण्यासाठी जो खर्च करावा लागतो गाडी भाड्यांचा, त्यालाच आपण गाडी भाडे असं म्हणत असतो किंवा आगत वाहन व्यय असं आपण त्याला म्हणत असतो. सीमा शुल्क म्हणजे काय, तर चुंगी नाका जो आपल्याला जकात कर या नावाने देखील म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये आपण त्याला कस्टम ड्युटी असं म्हणत असतो. तर हा वस्तू आणण्याचा कर जो आहे, टॅक्स जो आहे, तो आपल्याला द्यायचा असतो. म्हणजे हा उत्पादनाशी संबंधित आपला खर्च आहे, त्याच्यामुळे आपण त्याची नोंद ही व्यापार खात्यात करत असतो. त्याच्यानंतर आहे मजुरी, उत्पादक मजुरी आणि मजुरी आणि वेतन. तर आपण जसं म्हटलं आहे की उत्पादनाशी संबंधित, तर आपला जो कारखाना आहे किंवा जिथे उत्पादन होते, तर तिथे मला सांगा की कामगार काम करतील की कर्मचारी. तर उत्पादन करण्यासाठी ऑब्व्हियसली आपले कामगार म्हणजेच मजूर आपले तिथे वर्क करत असतात आणि त्यांना आपण वेजेस म्हणजेच मजुरी जी आहे ती दिली जाते. त्याच्यामुळे मजुरीशी संबंधित, मजुरीला वृत्ती असं देखील म्हणतात, इंग्लिशमध्ये आपण त्याला वेजेस असं म्हणतो. तर वेजेस असेल, वृत्ती असेल, मजुरी असेल किंवा मजुरी आणि वेतन असेल, तर त्याची नोंद आपण कुठे करू, आपल्या व्यापार खात्याच्या नावे बाजूला. त्याच्यानंतर वेतन, वेतन हे कोणाला दिलं जात असतं, आपल्या कर्मचाऱ्याला. आणि कर्मचारी म्हणजे हा कार्यालयात वर्क करतो, तर कार्यालयाशी संबंधित खर्च असेल तर हा आपण नफा तोटा खात्यामध्ये लिहित असतो. मग आता मजुरी आणि वेतन, त्याची सुरुवात जर मजुरीपासून झाली असेल तर हा पद आपण कुठे लिहायचा असतो, व्यापार खात्याच्या विकलन बाजूला. आणि याच पदाची सुरुवात आपण जर समजा वेतन आणि मजुरी असं जर असेल तर आपण त्याची नोंद ही कुठे करू, आपल्या नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला. कशापासून सुरुवात असेल तर वेतनापासून, आणि मजुरीपासून असेल तर व्यापार खात्याच्या नावे बाजूला. नंतरचं पद बघा, आयात शुल्क. आयात शुल्क असेल तर आपण व्यापार लेखात घेऊ, आणि निर्यात शुल्क असेल तर आपण लाभालाभ किंवा नफा तोटा खात्यामध्ये आपल्याला घ्यायचं असते. त्याच्यानंतर कोळसा, गॅस, पाणी, इंधन, तेल हे काय आहे आपलं, तर उत्पादनासाठी लागणारं विद्युत आहे, आपलं इंधन आहे. इंधनामध्ये पाणी, कोळसा वगैरे येत असतं, म्हणून हा उत्पादनाशी संबंधित खर्च असल्या कारणाने आपण त्याला कुठे घेऊ, आपल्या व्यापार खात्यात. अधिकार शुल्क, अधिकार शुल्क हा उत्पादनाशी संबंधित असतो. जिथे कारखाना असतो त्या कारखान्याला आपण अधिकार शुल्क जे आहे ते देत असतो, त्याला रॉयल्टी असं आपण इंग्रजीमध्ये म्हणत असतो. तर त्याला पण आपण व्यापार खात्याच्या नावे बाजूला आपण घेतो. त्याच्यानंतर आहे सव्वेष्टन शुल्क, पॅकिंग एक्सपेन्सेस आहे तो. तर सव्वेष्टन म्हणजे आपण ज्या काही वस्तू उत्पादित करू त्याचा जो येणारा खर्च आहे, तर तो आपण व्यापार खात्यात घेतो. त्याच्यानंतर बघा, कारखाना प्रकाश व उष्णता, कारखाना भाडे, कारखाना विमा,
कारखाना व्यवस्थापकाचा पगार किंवा पगाराला आपण वेतन असं देखील म्हणतो. तर बघा प्रत्येक शब्दाच्या आधी काय लागलेला आहे, कारखाना. आणि कारखाना जर शब्द लागला आहे तर आपल्याला कुठे लिहायचं, व्यापार लेखन. हाच शब्द जर काय असतं, कार्यालय, विद्युत म्हणतात, विद्युत खर्च हा कार्यालयाशी संबंधित असतो, तर आपण त्याला कुठे घेतलं असतं, आपल्या नफा तोटा खात्यामध्ये. कार्यालय भाडे, कार्यालय विमा, म्हणजे कार्यालय जर वर्ड्स असेल तर आपण त्याला कुठे घेऊ, आपल्या नफा तोटा खात्यात. आणि कारखाना किंवा उत्पादन हा शब्द असेल तर त्याला आपल्याला कुठे घ्यावा लागतो, व्यापार खात्यात. त्याच्यानंतर आहे शेवटचं पद म्हणजे ढोबळ नफा, त्यालाच आपण सकल लाभ असं म्हणतो. तर सकल लाभ हा जो आहे तो आपण कुठे घेऊ, आपल्या जे दोन बाजू आहे आपली, विकलन बाजू आणि समाकलन बाजू. समाकलन बाजूची राशी जास्त आणि विकलनची कमी, तेव्हा आपला काय निघत असतो, सकल लाभ किंवा नफा. आणि हा जो नफा आहे तो आपल्याला नफा तोटा खात्याच्या समाकलन बाजूला स्थानांतरित करायचा असतो. तर हा झाला आपला व्यापार खाते. तर एवढं इथे आपण स्टॉप करू. याच्यानंतर जो जे पुढचा भाग आहे म्हणजे दुसरा लेखा, तो म्हणजे आपला नफा तोटा लेखा. त्याचं विश्लेषण आपण पुढच्या आपल्या भागामध्ये बघू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच त्याला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा द्या. धन्यवाद.